सासू भाई आले सासू भाई तुमचं नाव सांगा शीला दिगंबर कवळे शीला कवळे ओके आणि तुम्ही किती वर्ष आहात रत्नागिरीत मी लहानपणापासून माझा जन्मच रत्नागिरीला झालेला आहे केवढ्या लकी आहात तुम्ही मी आता अजिबात विचार नाही की तुम्ही किती वर्ष आहात तर तुमचं वय अख्ख्या महाराष्ट्राला कळेल अख्ख्या जगाला कळेल नाही बाईचं वय विचारायचं नाही तर तुम्ही मला सांगा की तुमच्याकडे सगळेच जण खवय्ये आहेत सुनेनी सुंदर पदार्थ शिकवले मस्त पदार्थ शिकवले पण हा जो पदार्थ आहे आत्ता आपण जो बनवतोय तर तो इकडचा अगदी प्युअर रत्नागिरीचा असं म्हणायला हरकत नाही तर काय नाव काय दिलंय त्याला डेंगा फ्राय डेंगा फ्राय अच्छा बरं मग डेंगा फ्राय म्हणजे डेंगा म्हणजे खेकड्याचा खेकड्याचा डेंगा ना हा जो डेंगा आहे म्हणजे खेकड्याचे पाय बेसिकली तर हे ते आहे त्याचे पीस केलेले आहेत पण फोडायच्या आधी ते शिजवले का शिजवले का पाण्यामध्ये पाण्यामध्ये उकळून घेतले पण मग तेव्हा काही मसाले वगैरे नाही काही नाही काहीच नाही काहीच नाही जस्ट पाण्यामध्ये शिजवून त्याच्यातलं मला सांगा काकू आपण ते हे जसे आता खेकडे इथे तर फार चांगले मिळत असतील ना ताजे मिळतात ताजे आणि रिझनेबल पण असतील साधारणतः काय भाव आहे सहा खेकड्यांचा वगैरे किती रुपयाला मिळतात इकडे सहा आता हे आठ खेकडे होते 100 रुपये शंभराला 8 मिळाले खूपच मस्त मिळाले हो आमच्याकडे 100 ला असे भांडण असं सॉलिड भांडण करायला लागतं कोळणीशी तेव्हा ते 6 वगैरे देते ते सुद्धा छोटे मोठे असले तर मग त्या 6 ची किंमत 250-300 अशी हा सर्वात छोटा आहे नाहीतर मोठेच होते मी आता फोडले ते सगळे मोठे होते अच्छा मोठे होते ओके आणि मग काय सॉलिड स्वस्त आले 100 ला 6 आता तुम्हाला जर हवे असले खेकडे रत्नागिरीला येणं पण परवडेल आपल्याला इतकं छान आहे ते तर हे आतलं काढलेलं आहे जस्ट वाफवून घेतले वरची जी पाठ असते तर तो खेकडा आपण मग रस्सा वगैरे बनवू शकतो आणि हे डेंगे घेतलेले आहेत फक्त पाय खेकड्याचे ते उकळले आणि त्यातला हा आतला गर वापरतोय त्याचीही भाजी म्हणा किंवा सुक म्हणा सुक सुक ठीक आहे तर मग साहित्य सांगता नीट एकदा डेंग्याचे पीस कांदा हळद मिरची पावडर लसूण हिरवा मसाला कोथिंबीर गरम मसाला आणि मीठ साहित्य आपण बघितलं आणि मेन तुम्हाला माहिती आहे आता की आपण हे डांगे शिजवून घेतले आणि त्यातला गर जो आहे तो घेतला तो आपल्याला मिळालेला आहे त्याचं आपण सुकं बनवतोय तेल तापत टाकलंय काय देऊ लसूण लसूण टाकते बारीक चिरलेलं लसूण बारीक चिरलेलं लसूण टाकते काय हवं मी देते का कुठं काय हवंय नको आहे हे लाल करायला लाल करायला पाहिजे बघा लसूण थोडासा जेव्हा ब्राऊन करतो आपण तर त्याची चव वेगळीच वेगळीच लागते स्वाद वेगळा कम्प्लीट बदलतो स्वाद कच्च्या लसणीचा स्वाद बारीक पेस्ट केलेल्या लसणीचा स्वाद आणि हे असं तुकडे फोडणीत घातलेल्याचा स्वाद ह्याचा खरंच बदलतो चव काय घालायचं आता त्याच्यावर कांदा बारीक चिरलेला कांदा काकू मला सांगा हा तर लाल करणार ना खाणार मला सांगा की ही जी डिश आहे हा जो पदार्थ आहे तो तुमच्या घरातल्या सगळ्यांना तुमच्याच हातचा आवडत असेल मला खात्री होती अगदी खात्री होती कारण हे अगदी जे आपले जुने पदार्थ आहेत तर म्हणजे तिसऱ्या म्हणजे शिंपले हा एक शिंपली असते ते म्हणा किंवा कुरल्या काही जण ह्याला खेकडे म्हणतात काही कुरल्या म्हणतात तर हे जे पदार्थ आहेत ना तर ते सगळ्यांनाच आपापल्या आईच्या हातची चव जशी आमटी कसं आपल्याला आपल्या आईचीच हातची आठवते तसंच ही चव मटण पर्टिक्युलरली हे सगळे मसाल्याचे पदार्थ हे आईच्या हातची चव कधीच येत नाही आम्हाला सुद्धा अजून असेच शेरे मिळतात खूप छान झालंय पण आईसारखं नाही झालंय पण त्याच्यात सुद्धा आनंद आहे कधीतरी आपणही आई होतो आणि आपला मुलगाही असंच म्हणतो आपल्याला सो दॅट्स ओके मला टाई इतक्या प्रेमाने करते की ते आईचं प्रेम आईचे लाड ते सगळे त्याच्यात उतरतात त्याच्यामुळे ते इतकं चांगलं होतं आता काय हवंय लसूण पेस्ट लसूण अच्छा याच्यामध्ये काय काय आहे काकू आलं आहे लसूण आणि कोथिंबीर अच्छा एवढंच आहे आलं लसूण आणि कोथिंबीर मिरच्या नाही आहे म्हणजे हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत ओके ठीक आहे
म्हणून हा हिरवा रंग आलेला आहे. कारण कोथिंबीर मुळे हिरवा रंग आलाय. आपण म्हणजे हिरव्या मिरच्या वापरायच्याच नाहीत ना याला, कारण हा गरम मसाल्याचा मिरची पुडे आहे, गरम मसाला आहे, त्यामुळे जास्त तिखट काय बरं नाही लागत. पण माशाला तुमच्याकडे हिरवी मिरची घालतात ना का? नाही घालत. आमटीला? आमटीला घालतो. आमटीला घालतो. ठीक आहे, आपण हे वाटण घालूया. किती घालू सांगा? थोडं लागेल ना बस. कारण खेकड्याला सुद्धा तसा बऱ्यापैकी उग्र वास असतो, तर त्याच्यामुळे गरम मसाला म्हणा किंवा लसूण हे पेस्ट म्हणा, जे आपण आता आलं लसूण घेतले हे सगळं घातलं की तो वास थोडासा कमी होतो. पण काकू मेन म्हणजे आपल्या म्हणजे जे सगळे खाणारी मंडळी आहेत ना, या वासावरच जगतात ते. जिन्या चढतानाच त्यांना माहिती असतं की आज घरामध्ये मटण केलेलं आहे, आज घरामध्ये कुर्ल्या केलेल्या आहेत, त्याच्यामुळे खुश असतात सगळेजण. आता काय हवं आहे काकू? मीठ. मीठ घालू? शिजवताना मीठ नाही ना घातलेलं? नाही नाही ना. चालेल, थोडं आणखी घालू. मिरची पावडर, हळद. तिखट कसं आवडतं तुमच्याकडे? बऱ्यापैकी घालू ना. आणि हा जो पदार्थ आहे मुळात हा तिखट, येस, तो काय असा मिळमिळत. खेकडे झणझणीत नसले तर मजा काय ते खाण्यामध्ये? मटणाचा रस्सा तिखट नसेल तर काय मटण कशाला खायचं? मग बटाट्याची भाजी खायची. हळद, बस ना. बस मेन मसाला असं हे टाका. ओके, हा काढून ठेव. काढून ठेवा. हे असं आता मी खात नाही काकू, पण इतकं कौतुक आमच्या घरात मी ऐकलेलं आहे. शहाळ्यासारखं लागतं, शहाळ्याचं खोबरं जसं लागतं तसं ते डंग्याच्या म्हणजे ओव्हरऑलच कुर्ल्यांच्या आतला जो सगळा भाग असतो तो असा ओल्या लुसलुशीत कोवळ्या खोबऱ्यासारखा लागतो असं ह्याला असं म्हणे बाबा. सो हे लुसलुशीत शहाळं डेंग्याचा आतला जो भाग आहे खेकड्याच्या आतला तो घालूया. घातला आपण मसाल्याचा जो कांदा केला त्याच्यावर. मेन ह्याचं जे मला वाटतं काकू मेन गुपित आपण जर असं विचारलं तर हे तर आहेच डेंग्याच्या आतला जो भाग आहे तो, पण हा मसाला, हा गरम मसाला जो आहे हा तुम्हीच बनवलेला असतो मला माहिती होतं, गॅरंटी होती मला. मस्त झालंय, मस्त झालंय. ह्याच्यामध्ये वेलची वगैरे पण घेतली? हो, वेलची असते, गरम मसाल्याची वेलची. हा, आपली काळी वेलची. काळी वेलची आणि अख्खे गरम मसाले सगळे, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि धणे पण आहे. हो, धणे पण आहेत ना. हाच मसाला कुर्ल्यांना, मटणाला सगळ्याला तोच बरा लागतो. हा, उसळींना हे खूप छान लागतं. हा जर मसाला काळा मसाला असेल आपला तर गरम मसाला, आपला गोडा मसाला असतो तो वेगळा भाजीसाठी वापर. हा, भाजीसाठी. पण हा फार छान लागतो आणि पर्टिक्युलरली वाटपाचे जे जे जिन्नस आहेत त्याला हा, आणि प्रत्येक घरचा हा मसाला फेमस असतो ना. पण हा मसाला सुद्धा काकू असंच आहे ना की परंपरेनुसार तो पुढे चालत राहतो प्रत्येक घरामध्ये, की म्हणजे अगदी हाच सेम मसाला जरी ह्यांच्या सुनेच्या माहेरी असेल तरी तिथे थोडीशी वेगळी पद्धत असेल किंवा वेगळी चव असेल तर इकडच्या मसाल्याला वेगळी चव. असा चविष्ट खमंग असं हे सुकं तयार झालंय ना. आता कोथिंबीर घालायची. झालं ना? डन. चला, आता हे रेडी झालेलं आहे तर आता तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, देऊन घ्या. डेंगा फ्राय बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खेकड्याच्या डेंग्याचे शिजवलेले तुकडे, चिरलेला कांदा, हळद, लाल तिखट, चिरलेला लसूण, हिरवं वाटण, कोथिंबीर, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर लसूण, कांदा, हिरवं वाटण, मीठ, मिरची पावडर, हळद, डेंग्यांचे तुकडे, गरम मसाला आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करावं आणि ते शिजवून घ्यावं.